आवड मग दुसरा कोणा दाखल झालाय तर मी स्वतः ट्विट करून मी आमदारकीचा राजीनामा देतो असं म्हटलंय. आणि त्याच्यानंतर ठाण्यात कळव्यात मुंबईत बऱ्याच हॅपनिंग घडतात कार्यकर्ते रस्त्यावरती आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? तो व्हिडिओ जो आहे तो सुद्धा व्हायरल होतोय त्या व्हिडिओमुळं किंवा त्या व्हिडिओने हा तिला दाखल केला एकतर मी जितेंद्र आव्हाडांना पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिक माझ्या वतीने विनंती करेन की त्यांनी राजीनामा देऊ नये. याचं कारण की मुंबऱ्याच्या लोकांनी अतिशय विश्वासाच्या नात्याने त्यांना निवडून दिलेलं आहे. ते एक उत्तम आमदार आहेत. त्यांचा असेंब्लीमधला परफॉर्मन्सही उत्तम राहिलेला आहे आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांनी खूप चांगलं कामही केलेलं आहे. म्हणजे मंत्री असू दे किंवा फक्त आमदार असू दे त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळे लोकांसाठी त्यांनी असा हा निर्णय घेऊ नये आणि पक्षाच्या वतीनेही मला वाटतं माननीय जयंतराव त्यांच्याशी बोललेले आहेत. दादांचंही बोलणं झालेलं आहे आणि आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहील की त्यांनी लढलं पाहिजे. त्यांनी वाईट वाटून घेता कामा नये. ही लढाई या सगळ्या खोट्या नाट्या केसेसवरची आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे लढावंच लागणार आणि सत्यमेव जयते. तुम्ही बघाल सकाळी एक केस रात्री एक केस झाली. सकाळी एक व्हिडिओ आला आणि त्यानंतर आणखीन एक व्हिडिओ आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड असं म्हणतायत की कशाला तू गर्दीमध्ये आली आहे, जा घरी किंवा जा इथे खूप गर्दी आहे. आणि त्या फ्रेममध्ये माननीय मुख्यमंत्री दिसत आहेत, प्रशासनातले अनेक पोलीस दिसत आहेत, मोठी गर्दी आहे तिकडे. म्हणजे त्या फ्रेम जर तुम्ही पॉज करून जरी पाहिली, कारण का ती फ्रेम जेव्हा किंवा आरोप जेव्हा झाला तेव्हा मला प्रचंड वेदना झाल्या. मी शेवटी एक महिला आहे त्याच्यामुळे एखादी महिला जेव्हा आरोप करते कुणावरही केला तरी तिची पूर्ण बाजू आपण ऐकून घेतलीच पाहिजे. त्यामुळे तो व्हिडिओ मी 3-4 वेळा पाहिला. त्याच्यानंतर तो ऐकलाही त्या गदारोळामध्ये आणि त्यानंतर मी जितेंद्र आव्हाडांशी स्वतः सकाळी बोलले आणि त्याच्यात जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की मी असं त्यांना उलट म्हणालो की इथे गर्दीत कशाला आलाय, तुम्ही घरी जा. आणि त्याचा व्हिडिओही आलेला आहे जो तुमच्याबरोबर माझ्या मोबाईलमध्ये आहे. तुम्हाला कोणाला हवा असेल तोर मी देईन. दुर्दैव एका गोष्टीचं आहे की राजकारणाची पातळी इतकी खालवली आहे का की आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांची गाडी आहे, स्वतः माननीय मुख्यमंत्री तिथे आहेत, तिथले स्थानिक खासदार श्रीकांत आहेत, हे सगळे आपल्याला त्याच्यात दिसत आहेत. पोलिसाचा एवढी मोठी यंत्रणा दिसते, कार्यकर्ते दिसत आहेत, सहकारी दिसते, गर्दी दिसते, गोंधळ चाललेला आहे. ते तसंच असतं नेहमी आणि अशा वेळीच असा आरोप होतं हे खूप वेदना देणार आहे. आणि आम्ही सगळ्याजणी ज्या राजकारणात येतो हे समतेसाठी येतो, पुरुष आणि महिला. आम्ही महिला आहोत म्हणून आमच्यासाठी काही वेगळं करा अशी आमची कुठलीही अपेक्षा नाही. आम्हाला जे मिळावं ते मेरिटवर मिळावं असा आमचा प्रयत्न असतो. आणि एखादी अशी घटना जेव्हा होते आणि असे आरोप होतात तेव्हा फक्त समाज नाही पण महिलांचंही याच्यात नुकसान होतं. कारण खरंच ज्या महिलेला गरज पडते तेव्हा अशा गोष्टी बाहेर येतात. त्याच्यामुळे दुर्दैव आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आणि सातत्याने मी सगळ्या पक्षाच्या अनेक नेत्यांशीही बोललेले की आपण सगळे मिळून हा बदल घडूया आणि सगळे मिळून कुठेतरी स्वतःच वर आणि आपल्या बोलण्यावर ताबा ठेवूया. कारण माननीय कैलासवासी अरुण जेटली जे म्हणायचे ते मी वारंवार तुमच्यासमोर मांडते की अरुणजी म्हणायचे की तुम्ही दाखवणं बंद करा, यातल्या अर्ध्या गोष्टी कमी होतात. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करताना एक वाक्य लिहिले की देशात लोकशाहीची हत्या होत आहे आणि अशा उघड्या डोळ्यांना मी ते बघू शकत नाही उघड्या डोळ्यांना. आणि अशा राजकारणाचा आता मला वीट आलाय, त्यांच्या या टीकेकडे कसं बघताय? हे खरंच आहे, ते एकट्याने आम्हाला बऱ्याच जणांना तसं वाटतं. आणि मी याच्यासाठी एक चीफ जस्टिस चंद्रचूड यांचं एक स्टेटमेंट आपल्याला वाचून दाखवते इच्छिते. ते असं म्हणाले होते की कायदा हा छळ किंवा दडपशाहीचं साधन बनू नये, तर न्यायाचे साधन बनले पाहिजे. त्याची काळजी घेणे हे सर्व निर्णय कार्यक्रमात जे जबाबदार आहेत त्यांची आहे असं मत भारताचे सरन्यायाधीश श्री डी वाय चंद्रचूड यांचं हे स्टेटमेंट आहे. हे आम्ही म्हणजे मला असं वाटतं जर चंद्रचूड साहेबांना हे बोलावं लागत असेल
तर माझी आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती राहील की आपण सगळ्यांनी मिळून अशा घटना किंवा खोट्या केसेस कुणावरच होणार नाही याची खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे। हा फक्त जितेंद्र आव्हाडांचा विषय नाही, त्यांचं कुटुंब, संघटना, त्यांच्यावर प्रेम करणारे, विश्वास ठेवणाऱ्या लोकांनाही किती वेदना देतं याची जाणीव जे खोटे आरोप करतात त्यांनी त्याचं भान ठेवलं पाहिजे। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। आदरणीय माननीय बावनकुळेंजी यांच्याबद्दल मी फार न बोललेलंच बळ, कारण का ज्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात माझा जन्म झाला, ज्या पुण्यामध्ये दाभोळकरांनी संघर्ष करून त्यांचं आयुष्य पणाला लावलं, त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात सगळ्यात मोठा या देशातला लढा ह्या पुण्यातून झाला, ते जादू टोण्यावर बोलणाऱ्या आणि विश्वास ठेवणाऱ्या लोकांबद्दल फारसं न बोललेलंच संयुक्तिक राहील, माझ्या संस्कृतीत ते बसत नाही। वन ॲट अ टाइम, वन ॲट अ टाइम, सगळ्यांना देत ठीक आहे ना, त्यांना बोलायचा संविधानात तो त्यांना अधिकार दिलेला आहे, संविधानाचाच अधिकार आहे। ते काही बोलतात, वयापेक्षा मोठ्या लोकांबद्दल काही बोलतात, जादू टोण्याबद्दल बोलतात, सायंटिफिक अँड मॉडर्न भारत आणि महाराष्ट्राला त्याची जाणीवच त्यांना नाहीये, त्यांच्याबद्दल किती आपण वेळ घालवायचा। ठीक आहे ना, संविधान आमचं काही दडपशाहीचं राज्य नव्हतं आणि नाहीये, आणि आम्ही संविधानावर प्रेम करणारे लोक आहोत, विश्वास ठेवणारे लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार आहे ना, ज्या पक्षांनी वाटावं जे संविधानाच्या चौकटीत आहे बोलावं। मी हे स्टेटमेंट आशिष शेलारांचं ऐकलेलं नाही, मी सकाळचं त्यांचं स्टेटमेंट आलंय, त्याच्यात ते असं काही बोललेले नाही आहेत, त्याच्यामुळे जरूर त्यांचं स्टेटमेंट पूर्ण ऐकून मी त्याच्यावर प्रतिक्रिया देईन। अब्दुल सत्तार यांनी जेव्हा सुप्रिया सुळे टीका केली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, आता असं विनयभंग झाला तर राष्ट्रवादीनं स्वतः त्यांच्या हकाल। नाही नाही, पण विनयभंग झालाय का? नाही, गुन्हा दाखल, खोटा गुन्हा दाखल झालाय, विनयभंग झालाय का? तो व्हिडिओ पाहिलाय का कोणी? त्या व्हिडिओमध्ये ते काय म्हणतायत? आणि तिथे आदरणीय माननीय मुख्यमंत्री स्वतः आहेत ना त्या फ्रेममध्ये? मुख्यमंत्र्यांच्या गाडीला चिकटूनच हे झालेलं आहे, तिथे पोलीस उभा आहे, याच्यामुळे इट्स लाईक अ जोक। हे मला विचाराल तर सगळ्या राज्यातल्या महिलांचा अपमान आहे। विनयभंगाचा अर्थ काय याचा कोणी विचार केलाय का? मी अंजली दमानी यांचे मनपूर्वक जाहीरपणे आभार मानते। एका चॅनलवर अंजली दमानिया जे बोलल्या त्यांनी आमच्या कुटुंबावर दिलदारपणे टीका केलेली आहे, पण आजच्या बाबतीत एक महिला म्हणून जे स्टेटमेंट अंजली दमानियांनी केलं त्याचं मी मनापासून एक महिला म्हणून स्वागत करते। प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं नसतो, कुटुंब उद्ध्वस्त असतात, इतकं असंवेदनशीलपणा नको दाखवूया आपण। सगळ्यांच्या घरात पुरुष आहेत, महिला आहेत, त्याच्यामुळे एखाद्या कृतीचा गैरवापर, मिस इंटरप्रिटेशन करून मांडून आणतो। माणूस म्हणतोय, मुख्यमंत्र्यांच्या समोर म्हणतोय गर्दीत कशाला आलीये, तो व्हिडिओ तुमच्याकडे नसेल तर माझ्याकडे आहे, मी तुमच्या सगळ्या चॅनल्सवर तो प्ले करायला तयार आहे। कोण म्हणतो? गलिच्छ राजकारण चाललंय त्याचा मी जाहीर निषेध करते। कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय नवरा बायकोच्या हे काढणं गलिच्छपणा म्हणतो, ही आमची संस्कृती नाही, माझ्या आई वडिलांनी नाही मला शिकवलेली, मी कधी असलं करणार नाही, नेव्हर। त्याच्यात इंटरेस्ट आहे तुम्हाला?
बघितलं का तुम्ही इथे आदरणीय तुम्ही पॉज बघितला तर माननीय मुख्यमंत्री तिथे उभे येतो काय म्हणजे हे बघा ना मी पॉज करते हे बघा हे बघा पॉज हे हा मोमेंट आहे हे बघा हा हा मोमेंट आहे ह्याच्यात माननीय मुख्यमंत्री आहेत पोलीस आहे इथे पोलीस दिसतंय का तुम्हाला इथे पोलीस आहेत इथे आदरणीय माननीय मुख्यमंत्री आहेत इथे जितेंद्र आव्हाड आहेत इथे त्या ताई आहेत आता इथे पोलीस आहेत सगळंच आहे तो एक दहा एक सेकंड पण नाही आहे ती फिल्म आणि पुढे एक सेकंड पण नाही आहे आणि त्या फ्रेम मध्ये पुन्हा पुन्हा मी रिपीट करते पण मी तुम्हाला सांगू इच्छिते त्या फ्रेम मध्ये पोलीस आहे कार्यकर्ते आहेत आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहेत माझं म्हणणं आहे की आरोप करा आमचं काही म्हणणं नाही पण खोटे आरोप करू नका कारण का ह्याच्यातून आज वेळ आमच्यावर आली आहे की कुणावरही येऊ शकते कुटुंब उद्ध्वस्त होतात हे पाप शक्यता नाकारता येत नाही कारण का सातत्याने एक गोष्ट आता परवा पोलीस स्टेशनला बोलवलं आमचा काही विरोध नाही जरूर बोलवा आमच्याकडून काही चूक झाली असेल तर जरूर बोलवा पण ते कशासाठी एक तर आरोप काय होता की त्यांनी तिकडे जाऊन केलं एक तर मी तो व्हिडिओ पाहिलेला आहे तुमच्याकडे नसेल त्यांची हाताची घडी आहे पूर्ण अट आहे ते काय कुणाला मारहाण करत नाही तुम्ही पोलीस स्टेशनला बोलवलं पोलीस स्टेशनला बोलवलं आणि त्या दिवशी एक दिवस ठेवून घेतलं इझिली संध्याकाळी कोर्टात घेऊन जाऊ शकत होते का त्यांना पोलीस स्टेशनला ठेवलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बेल केली हा हसत खेळत चांगला कार्यक्रम झाला तुमच्याच सगळ्या चॅनल आणि मी जे जे बोलते हे सगळं तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे माझी कुठलीही माझा एक तर कुठलाही आरोप नसतो आणि मी जेव्हा बोलते तेव्हा मी रेफरन्स देऊन बोलते मी कधीही कुणावरही आजपर्यंत कुठलेही आरोप केलेले नाही विदाऊट एव्हिडन्स आणि एव्हिडन्स म्हणजे माझा पत्रकारांवर विश्वास आहे म्हणून की तुम्ही टीव्ही आणि वर्तमानपत्रात जे लिहिता जे आम्ही वाचतो आणि बघतो त्या बेसिसवर मी माझं स्टेटमेंट करतो आणि काय केलं त्यांनी एक सिनेमामध्ये अतिशय चुकीचा इतिहास दाखवतो सिनेमा काढायचा अधिकार प्रत्येकाला आहे सिनेमात काल्पनिक दाखवायचाही प्रत्येकाला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आपल्या संविधानामध्ये आहे त्याच्यामुळे मनमोहन देसाईंनी एक आई दाखवली ती मुलं हरवली कुठे गेले 25 वर्षांनी भेटले रक्तदान केलं मग त्याच्यात अमिताभ बच्चन विनोद खन्ना हेच पिक्चर बघून मी लहानाची मोठी झाली अर्थातच ती दंतकथा आहे ती एंटरटेनमेंट आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण जेव्हा तुम्ही एखादा इतिहासावर सिनेमा बघता गांधी सिनेमा जेव्हा बेन किंग्सलीनी केला तो वास्तवतेवर त्याच्यात तुम्ही काही इमॅजिनेशन नाही टाकू शकत जो इतिहास आहे मग इतिहासाचे सिनेमे करू नका सिनेमा इज अ कम्प्लीट फ्लुइड जरूर करा ना काल्पनिक आहे करा पाहिजे ते काल्पनिक पण छत्रपतींवर काल्पनिक सिनेमा जी तुम्ही जर इतिहास म्हणता जी लढाई झालीच नाही त्याचा उल्लेख करता बांदल कुटुंबाबद्दल मी बोरवेल्ला आणि मुळशीची लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष काम करते आम्ही जेव्हा बोरवेल्ला मुळशीत पुरंदर त्या संपूर्ण भागात जातो भाषणात अभिमानाने प्रत्येक व्यक्ती म्हणतं की ही सगळी जी भूमी आहे ही छत्रपतींच्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी आहे त्याच बांदलांच्या विरोधात तुम्ही बोलणार हा कुठला इतिहास काढलेला आहे तुम्ही ऐतिहासिक सिनेमे बनवले तर तुम्हाला फ्रीडम ऑफ काही मला जे वाटलं ह्यांच्यात युद्ध झाली मग म्हणा की हा काल्पनिक सिनेमा आहे खरं नाही बांदलांचा अपमान करायचा अधिकार नाहीच आहे सिनेमावाल्यांना ते जरूर वेगळ्या भागामध्ये काम करत होते छत्रपतींचे विचार ऐकून बांदल कुटुंब आणि त्या भागातले सगळे मावळे हे त्यांच्या बरोबर एकनिष्ठ झाले आणि छत्रपतींना त्यांनी छत्रपती मानलं आणि काम केलं ते कधीच विरोधात नव्हते आणि दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने त्यांनी द्वेष दाखवलाय की हे सगळे त्या भागातले लोक कोणीही छत्रपतींच्या विरोधात नव्हतं असला कुठलाही कागद त्या फिल्म मध्ये एक लढाई दाखवली आहे त्या लढाईचा कुठलाही एव्हिडन्स म्हणजे मी इंद्रजित सावंतांचा रेफरन्स देते जयसिंगराव पवारांचा रेफरन्स देते हे इतिहासकारक आहेत आम्ही आम्हाला राजकारणामुळे तुम्ही नका ठेवू आमच्यावर विश्वास तुम्ही इतिहासकारकांना विचारा की कुठलाही नोंद आहे का म्हणजे इंद्रजित सावंत मला त्या व्हिडिओमध्ये असं म्हणले हास्यास्पद ही लढाई दाखवली कशाला नवीन पिढीला चुकीचा इतिहास छत्रपतींचा एकेरी उल्लेख झालाय त्या सिनेमामध्ये हा कोण कसं सहन करेल छत्रपती
आपल्याला आई वडील देवा समान आहे. महाराष्ट्राची ओळख या देशाची ओळख ही छत्रपती आहेत. त्यांचा अपमान करणारा चुकीचा इतिहास दाखवणारा एखादा सिनेमा होत असेल तिथे हा माणूस गेला. तिथे हाताची गडी राहून त्यांनी स्वतः काही केलेलं नाही सगळं तुमच्या चॅनल्सवर दाखवलंय. ठीक आहे तुम्ही पोलीस स्टेशनला बोलवलं मान्य, पण अटक करून तिथे ठेवून दुसऱ्या दिवशी काहीतरी अजून काहीतरी काढून एक महिला येते तिथे मुख्यमंत्री समोर आहेत, पोलीस यंत्रणा आहे, तिथे रेकॉर्डिंग येते, माणूस म्हणतोय, जितेंद्र आव्हाड म्हणतायत की गर्दीमध्ये कशाला आली आहे, ह्याला महाराष्ट्रात विनयभंग यांच्या सरकारमध्ये म्हणायला लागला. म्हणजे विरोधकाला म्हणजे काही हे मला विचाराल तर गलिच्छ राजकारण सुरू झाले. याची थांबवायची जबाबदारी आमच्यावर नाही आहे, त्यांच्यावर आहे. कारण का फ्रिक्वेंट ऑफेंडर्स ते आहेत. बंदूक घेऊन आमचा नाही आमदार कुठल्या तरी पोलीस स्टेशनला घेऊन बंदूक घेऊन गेलेला. त्याच्यावर काही त्याच्यावर कुठली ऍक्शन झाली का? झाली का मला सांगा. एकही ऍक्शन झालेली नाही. कोणी शिवीगाळ करतं मी तर काही मागितलेली नाही. तो पण विनयभंग नाही आहे. इट इज हर्टिंग एक महिलाला केलेला तो अपमान आहे. पण मी एक शब्द बोलले का आजपर्यंत बोलले नाही, मी कधी बोलणारही नाही. हे सगळे ऑफेन्सेस आहेत. तुम्ही जेव्हा महिलांना शिवीगाळ करता हा ऑफेन्स आहे. तुम्ही जेव्हा बंदूक घेऊन पोलीस स्टेशनला जाता हा मोठा ऑफेन्स आहे. या कुणावर झालेला आहे? तुम्ही जेव्हा मंत्रालयातल्या पोलिसांवर शिवीगाळ करता हा ऑफेन्स आहे या देशामध्ये. मग ते चालतं सगळं? तुम्ही चीफ सेक्रेटरीला किंवा मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरीला शिव्या घालता हे चालतं? हा ऑफेन्स नाही आहे. म्हणजे तुमच्या सगळ्या आमदारांनी काही केलं तरी तुमकं सोखून माफ आहे, आणि आम्ही काही नाही केलं तरी आमच्यावर कोर्ट केसेस करणार, जेलमध्ये टाकणार तुम्ही. हा कुठला न्याय काढलाय? ह्याच्यासाठी ईडी सरकार आलंय का? मग इधर प्रलोभन द्या लोकांना, नाही तर दडपशाही करा. हे दोनच आहे, प्रलोभन नाही तर दडपशाही. ह्याच्यावरच हे सरकार चाललेलं आहे. आरोप आहे माझा त्यांच्यावर, आणि माझ्या खूप अपेक्षा आहेत या सरकारकडून. ठीक आहे मतभेद आमचे जरूर असतील, पण या पद्धतीने कुटुंब उद्ध्वस्त करायचा अधिकार या ईडी सरकारला नाहीये. मी त्यांच्या बाबतीत नाही, मी जेनरिक म्हणाले. मी कुणाबद्दल असं नाही, मी म्हणले कुठल्या महिलेला, माझ्याबद्दल नाही मी म्हणले. म्हटलं कुठल्याही महिलेला या देशामध्ये कोणीही शिवी घातली तर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अँड हर्टिंग अ वुमन हा या देशामध्ये कुठल्याही फ्रॉम काश्मीर टू कन्याकुमारी पार्लमेंटमधला कायदा आहे, राज्यांचा कायदा आहे. कुठल्याही महिलेला तुम्ही शिवीगाळ केली तर तो गुन्हा आहे ह्या देशात. मी माझ्याबद्दल बोलत नाही, मी एक जेनरिक स्टेटमेंट आहे. आणि हे सगळं तुमच्या टी व्ही चॅनल्सवरचा डेटा सांगते. यातली कुठलाही मी जी गोष्ट बोलली आहे या सगळ्याचा एव्हिडन्स बेस्ड डेटा माझ्याकडे आहे. तुम्हाला हवं असेल तर तुमच्या सगळ्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात तारीख वाईज मी एव्हिडन्स देऊ शकते. कारण का यातली कुठलीही गोष्ट मी जो हिस्टोरियन्सचा पण उल्लेख केला तेही माझ्याकडे सगळ्या फिल्म्स आणि डेटा आहे आणि कागदपत्र आहेत जर कुणाला हवी असेल. या विषयाचा मला फारसा अभ्यास नाहीये. आणि संजय राठोडांना त्याही काळात आणि आजही माझंही मत, ते आमच्या बरोबर असू दे किंवा नसू दे, माझं मत तेच आहे की त्याही काळात आम्ही म्हणलो होतो की सविस्तर इन्क्वायरी व्हावी, घाई करू नका अशा विषयात. हे विषय फार नाजूक असतात. आणि आजही माझं तेच मत आहे की ती जी मुलगी असेल जिच्यावर अन्याय झाला असेल तिची एक पारदर्शक नाजूक विषय असल्यामुळे साधारणपणे फार कोणी तो राजकीय विषय न करता ती महाराष्ट्राची एक मुलगी आहे, ती कुठल्याही राज्य पक्षाची मुलगी नाही. हे विषय अतिशय संविधानाच्या चौकटीत आणि मनावर ताबा ठेवून आपण सगळ्यांनी त्याच्याकडे घेतलं पाहिजे. कारण का ती महाराष्ट्राची मुलगी आहे. आणि तेव्हाही मी संजय राठोडांवर आरोप केले नव्हते आणि आजही मी विरोधात आहेत म्हणून करणार नाही. कारण का हा विषय खूप नाजूक आहे आणि त्याबद्दल सगळ्यांच्या घरात लेखी सुना आहेत, प्रत्येकाने जपून बोलावं ही माझ्यापासून ती सुरुवात होती. एक मिनिट, हे बाकीचे विषय सुरू झाले तर मग ते सगळे विषय. तुम्ही जो चित्रपटाचा विषय म्हणला की आम्ही जी बकर आहे त्याच्याला अभ्यास करून तो चित्रपट बनवला, त्यात अशा प्रकारचे उल्लेख आहे, तर तुमचं म्हणणं आहे की ते बकर जे काही आहेत त्यांनी रेफरन्सला वापरले ते चुकीचे? माझं म्हणणं आहे की इतिहासकारकांची एक ओपन चर्चा ठेवा ना. जर त्यांचा कुठला तरी इतिहासकाराकडे हा डेटा असेल
आणि ह्यांच्याकडे नसेल ज्यांना या देशामध्ये राज्यामध्ये दिग्गज मानलं जातं त्यांचं एक चर्चा सत्र ठेवू. लेट अस बी डेटा अँड एव्हिडन्स बेस्ड ना, कशाला उगाच एकमेकावर खोटे नाटे आरोप करायचे. डेटा आणि एव्हिडन्स बेस करूया. जर जयसिंगराव पवार हू अथॉरिटी ऑन हिस्ट्री या राज्य आणि देशामध्ये, इंद्रजित सावंतांचा अभ्यास आहे, यांचं एक काही वेगळं मत आहे, ऐकून घ्यायला काय प्रॉब्लेम. सिनेमॅटिक लिबर्टीचा विषय येतो पुन्हा, त्यांचा असं म्हणणं की आम्ही सिनेमॅटिक लिबर्टी घेतो ज्यावरून राष्ट्रवादीकडून टीका केली जाते. मात्र याच राष्ट्रवादीकडून जेव्हा गिरीश कुबेरांच्या बाबतीत रेव्हिन्यू स्टेट जेव्हा आलं त्यावेळेस जेव्हा टीका झाली त्यावेळेस मात्र भूमिका हिस्ट्री ऑफ डॉक्युमेंटेशन आमचा. त्या सुरुवातीला तुम्ही गिरीश कुबेरांच्या पुस्तकाचा सुरुवात बघितली आहे, काय लिहिलंय त्यांनी की माझं नॉलेज लिमिटेड आहे, त्या लिमिटेड नॉलेज मधून मी मांडलेला विषय आहे. ते त्यांना जेव्हा सांगण्यात आलं की हे चुकीचं आहे, ते म्हणले ठीक आहे मी परत घेतो. तर त्यांनी परत घेतलं ना, ते काय म्हणत नाही की माझंच बरोबर आहे. ते म्हणले की व्हॉट माझ्या वाचनात जे आलं त्याच्यातून मी हे पुस्तक घेतलं. त्यांना जेव्हा आम्ही कॉन्टॅक्ट केला ते म्हणले की जर माझा इतिहास चुकीचा असेल तर मी तो मागे घेतो, विच इज ॲब्सोल्युटली राईट. तर ह्यांचं जर म्हणणं असेल ज्या सिनेमाला आणि लिबर्टीबद्दल, मी माझ्यापेक्षा लिबरल कोण आहे जास्त, माझं म्हणणं आहे की सिनेमा, मी म्हणलं ना की मी काय लगेच म्हणत नाही, मनमोहन देसाईंचे सिनेमे बघूनच लहानाचे मोठे झालो, संजय लीला ग्रँड मूवीज, खरं ना आमचं कुठे नाही म्हणणं आहे, करण जोहर यश जोहर सब सिनेमा बघूनच लहानाचे मोठे झालो आहे आपण. पण ते काल्पनिक सिनेमे, हिस्टॉरिकल नाही. हिस्टॉरिकल सिनेमा आणि काल्पनिक ते चा जो आहे, फिक्शन अँड नॉन फिक्शन, तुम्ही फिक्शन पुस्तक वाचता नॉन फिक्शन पुस्तक वाचता, त्याच्यात कसली नॉन फिक्शनमध्ये जो मर्जी दिखाव की यांनी हा विचार केला इथे गेले ना, नो प्रॉब्लेम, ॲब्सोल्युटली दॅट लिबर्टी. तो पेंटरला ती लिबर्टी आहे, फिल्म मेकरला ती लिबर्टी आहे, कुठल्याही टॅलेंटेड आर्टिस्टला ती लिबर्टी आहे आणि ती दिलीच पाहिजे, ती संविधानाने दिली. पण इतिहास जेव्हा तुम्ही म्हणता, मग तुम्ही आता तुम्ही म्हणाल 1949 मारा देशाला इंडिपेंडन्स मिळालं, यू कॅन टेक दिस काइंड ऑफ लिबर्टी, इट इज ऑब्विस. म्हणजे त्याचं एक माझं म्हणणं आहे की ही लिबर्टी कुठे तुम्ही घेणार याची कुठेतरी एक थिन लाईन ही आपल्याला असली पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे, कारण का पुढच्या पिढीला तुम्ही मुलांना काय सांगणार की ते वैश्य आणि हा सगळा धंदा हे दाखवणं योग्य आहे का पुढच्या पिढीसाठी. म्हणून थोड्याशा संवेदनशीलपणे आपण या सगळ्या विषयांकडे पाहिलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. इतकी अस्थिरता, म्हणजे मला तुम्ही विचाराल तर ज्या पद्धतीने सगळं राज्यात ढवळून निघतंय, ज्या पद्धतीने लोक बोलतायत, प्रेसिडेंट रूल ही एक ऑप्शन असू शकतो ना. कारण का ज्या पद्धतीने तुम्ही बघताय राज्यात आज जे काय चाललंय, म्हणजे मला काळजी वाटते की नंबर्स गेम तुमच्याकडे आहे म्हणून राज्यात काय काय चाललंय. आता सगळे म्हणजे प्रकल्प गेलेले आहेत असे खोटे नाटे आरोप होत आहेत. त्याचबरोबर आणि एक गोष्ट माझ्याकडे अजून कन्फर्म नाही आहे, पण ती मी व्हेरीफाय करायला पहिले त्याचे कागद कागद माझ्याकडे आलेले आहेत, पण मी तुमच्याशी खरं आत्ता ते बोलणार नव्हते, कारण का मला 100% अधिकाऱ्यांकडून कन्फर्मेशन हवं आहे की एक 15 फायनान्स कमिशनचा निधी असतो, त्याचे कागद माझ्याकडे आले आहेत. पण मी पुन्हा ऑन रेकॉर्ड सांगते की मला हे कलेक्टर ऑफिस सीओ जिल्हा परिषद बरं व्हेरीफाय करायचे, त्याच्यामुळे खरं मी न बोललेलंच बरं लेट मी व्हेरीफाय नाही तर मी ट्विट करीन ते ॲक्च्युली. कारण का माझी 15 पे कमिशनची एक नोट आली आहे माझ्याकडे दिल्लीवरनं, आणि त्या नोटमध्ये असं लिहिलं आहे की रुरल लोकल बॉडीज जे आहेत हे नॉन व्हेरीफाईड आहे, मी व्हेरीफाय करते आहे. त्यामुळे मी कलेक्टरांना फोन केलेला आहे, हे प्लीज ऑन रेकॉर्ड पुन्हा पुन्हा मी का म्हणते की मी कलेक्टरांना विनंती केली आणि ते चेक करून मला सांगणार आहे, सो प्लीज होल्ड दिस स्टोरी. आणि ते झाल्यावर मी ट्विटही करीन की त्यांचं म्हणणं आहे की ज्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे केंद्र सरकारचे जे पैसे आहेत ते 25 कोटी पुणे जिल्हा परिषदचे केंद्राचे याचे जे 15 वित्त आयोगातून पैसे येतात आणि पंचायत समितीचे 25 कोटी रुपये हे दोन्ही 15व्या वित्त आयोगातले पैसे आहेत. तर जिथे इलेक्शन नाही झालेलं तिथे पैसे येणार नाहीत, म्हणजे जवळपास 50 कोटी रुपये हे येणार नाहीत असा हा एक कागद फायनान्स कमिशनचा आलेला आहे. मी तो माननीय कलेक्टरांना पाठवलेला आहे, तुम्ही सगळे बघू शकता आणि मग मला परत कर की इलेक्शन न झाल्यामुळे हे पैसे आपले 50 कोटी रुपये आपल्या हक्काचे, हे फक्त आपल्या जिल्ह्याचं म्हणते, बाकीच्या जिल्ह्यांचं मला माहिती नाही,
पण हा एक ह्याची एक माहिती घ्यावी लागणार आहे की ह्याची पोझिशन काय, म्हणजे राज्यात इलेक्शन झाले नाहीत म्हणून जे विकासाची कामं आहेत 15व्या फायनान्स कमिशनमधली, ती त्याच्यात महाराष्ट्राला पैसे येणार नसतील तर हे फक्त पुणे जिल्ह्याचं नुकसान आहे तर राज्याचं किती होईल? त्याच्यामुळे मी आता प्रशासनाकडून त्याच्या उत्तराची मी वाट बघते की काय पोझिशन म्हणते. देर इज अ लॉ अँड ऑर्डर क्रायसिस इन द स्टेट. अशा गोष्टी जर होत असतील त्या दुर्दैवी आहेत आणि अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी त्याची इन्क्वायरी लावली पाहिजे तातडीने. म्हणजे इलेक्शन सातत्याने सगळे म्हणतात एवढी अस्थिरता, मग प्रेसिडेंट इलेक्शन हे लावतात का इलेक्शन घेतात, पण ही अतिशय अस्थिर वातावरण आहे. मंत्रालयात गेलं की असं वाटतं की कोण नाहीच आहे. मी मागच्याच आठवड्यात मंत्रालयात गेले, खंडर आहे. एका दोन लोक भेटतात, मंत्री असतात की नाही, त्यांच्या वेळा मागितल्या तर अपॉइंटमेंट्स वेळेवर मिळत नाहीत. पण ठीक आहे, आता ते आमचं चालूच राहील. पण त्याबरोबर ज्या पद्धतीने राज्याचे प्रोजेक्ट्स चाललेले आहेत, ज्या पद्धतीने बाहेरच्या राज्यातला बेनिफिट्स होत आहेत, त्याचबरोबर आता इलेक्शन न घेतल्यामुळे 15 वित्त आयोगातले पैसे गेलेत का नाही ह्याचं किती घटना अशा होत आहेत. तर मग असं होत असेल आणि यांना राज्य चालवणं शक्य नसेल तर इलेक्शन घेणं हे सगळ्यात चांगली गोष्ट इमिजिएटली. मग आणि जर सगळ्यांनाच, म्हणजे मी टीव्हीवरच पाहिलं, तुमच्याच पैकी कुठल्या तरी चॅनलवर उद्धवजी काल बोलले, आज राज ठाकरे बोलले, असं चॅनलवरच पाहिलेलं आहे मी. सगळ्यांचंच ते मत असेल तर घेऊन जाऊ दे, एकदा तर होऊन जाऊ दे इलेक्शन, इस पार या उस पार. माझी मागणी आहे की एवढं तुम्ही खटाटोप करून हे सरकार जे बनवले आहे, परवा तर मी कुणाचा तरी स्टेटमेंट ऐकलं, परत चॅनलचा रेफरन्स मी देऊ शकते, नाही तर परत म्हणतील ओ हे असा आरोप करतात. हा माझा आरोप नाही, मी चॅनलवर पाहिलेलं आहे. कोणीतरी म्हणलं की आम्ही 50 खोके दिले नाहीत, आम्ही 200 खोके देणारे लोक आहोत. आता हे मला कन्फ्युजिंग होत आहे की एकीकडे तुम्ही म्हणता की आम्ही खोके खोके करतो, पण त्यांच्याच भाषणात आलं की 50 खोकेवाले नाही, आम्ही 200 खोकेवाले. त्याच्यामुळे मी खूप कन्फ्यूज झालेले, की मग त्यांचा अपमान झालाय का की आम्ही 50च म्हणलो आणि 200 नाही म्हणलो. असं एक मन, म्हणजे असा एक संभ्रम त्या चॅनलवर होता, माझ्या मनातला नाही आहे. मी परत ऑन रेकॉर्ड सांगते, कारण का परत काय नोटीस बोटीस आली तर मलाही लागेल ना. कोणीतरी क्लिप जपून ठेवा प्लीज. ये भारत जोडो इलेक्शन के लिए नहीं है, ये भारत को जोड़ने के लिए. और बहुत अच्छा रिस्पांस आ रहा है. मैं खुद चली जिस दिन, जिस तरह से लोग रिस्पांस दे रहे थे, युवा पीढ़ी, महिला और काफ़ी बुजुर्ग सीनियर सिटीजन्स भी थे, लेकिन बहुत ज़्यादा, मतलब 60-70% जो ऑडियंस था वो युवा पीढ़ी का था. एंड इलेक्ट्रीफाइंग रिस्पॉन्स. कोई राहुल जी के साथ फोटो खींचना चाहता है, कोई चलना चाहता है, कोई क्या क्या पता नहीं, कोई गिफ्ट दिया जा रहा है, कोई उनका हाथ पकड़ रहा है. इतना बड़ा रिस्पॉन्स एक राजकीय नेता के लिए मैंने बहुत दिनों के बाद देखा है, और वो ऑर्गेनिक है. दैट इज द ब्यूटी ऑफ इट. ऑर्गेनाइजेशन और विचार कभी खत्म नहीं होता, ऊपर नीचे तो होता है, सबकी लाइफ में होता है. तो ठीक है, कोई भी छोड़ के गया होगा, तो नया भी कोई विचार का लोग है. इतने बड़े देश में टैलेंट की कमतरता नहीं. ओ आमच्या मतदार संघाचं घ्या ना. आज 3-4 गोष्टी झालेल्या आहेत. एक तर कॉर्पोरेशनमध्ये बावधनला राम नदी आहे आणि एक झरा आहे, आणि मी परवा स्वतः त्या झऱ्यावर जाऊन आले, आम्ही सगळेच गेलो होतो. आणि बावधनला जी राम नदी आहे ती पूर्णपणे स्वच्छ व्हावी, आणि तो तिथे झरा आहे तो 1,00,000 लिटर पाणी तिथे मिळेल. म्हणजे खरं तर कॉर्पोरेशनला पैसे वाचतील जर तिथलं पाणी नीट केलं तर. तर आमची विनंती आहे की हा झरा आणि राम नदी स्वच्छ पण करावी, आणि त्या झऱ्याला या सरकारने न्याय मिळून द्यावा. वारज्याच्या एरियामध्ये ड्रेनेज लाईन्स आणि कचऱ्याचा काही इश्यूज आहेत, ते आम्ही रेस केले. धनकवडी वारजे सिंहगड रोडला ट्रॅफिकचा प्रश्न हा सुटतच नाही, आणि त्याच्यात प्रचंड, म्हणजे एअर पोल्युशन होतोय, लोकांचा वेळ वाया जातोय, आणि लोकांना त्याच्यामुळे पोल्युशनमुळे खोकला वगैरे असेही आजार होत आहेत. हे पेट्रोल डिझेल वाया जात आहे, पैसे ते एवढं मागून बसलंय. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये ट्रॅफिकचं काहीतरी नियंत्रण करून, आणि तो ब्रिज तर पाडला
पण ब्रिज पाडला तरी तिथे ट्रॅफिकला काही रिलीफ मिळालं नाही. त्या भागातले सगळे लोक आले होते आज भावधन आणि त्या भागातले. तोच प्रॉब्लेम धनकवडी वारजे आणि सिंहगड रोडला आहे. काही शाळा ना ई स्कूल्स आहेत किंवा ऑडिटोरियम्स कॉर्पोरेशननी बांधले त्याला निधी नाही आले. म्हणजे काम झालंय अर्धवट पडलेलं आहे त्याला निधी आला पाहिजे. आणि भिडेवाड्याचा एक महत्वाचा इश्यू आहे जो मागे आदरणीय पवारसाहेब आणि दादा या दोघांनी त्याची मीटिंग ही घेतली होती, फॉलोअप घेतला होता. त्यांचं म्हणणं आहे तो इश्यू हायकोर्टात आहे. आता जर इश्यू हायकोर्टात असला तरी का नाही आपण सगळे मिळून काहीतरी मार्ग काढावा. तिथे कॉन्फ्लिक्ट काय आहे की दोन ग्रुप्स आहेत जे भाडेकरू पण आहेत ते पण म्हणत आहेत की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि मालक पण म्हणतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मला असं वाटतं भिडेवाड्यासारख्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी मिळून तिथे जर थोडेसे पैसे जास्त गेले तरी त्याचं रेस्टोरेशन होऊन तिथे मागणी एक एखादी चांगली शाळा व्हावी याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अशी आमच्या सगळ्यांची आग्रहाची भूमिका आहे. आणि एक महिला भगिनी मला काल भेटल्या, मी काल वारज्यात असताना. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या सोसायटीला त्यांच्यावर अन्याय होतं गेले 1-1.5 वर्ष. त्या स्वतःही सांगू शकतील तुम्हाला काय तुम्हाला अडचण झाली. अशा काही गोष्टी आहेत ह्या, म्हणजे जिथे एवढी टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतोय तर त्यांच्या बिल्डिंगचा एक प्रश्न आहे त्या मांडतील. आमच्या बिल्डिंगचा असा प्रश्न आहे की आज 8 वर्ष झाले आम्ही ताबा तर घेतलाय आणि कम्प्लिशन काहीच नाहीये. आणि ते आमदार स्वतः राजेश पवार म्हणून आमदार आहेत नांदेडचे भाजपचे, ते स्वतः आहेत आमदार. मग त्यांना ह्या लोकांच्या समस्या कळून येत का? आज 8 वर्ष आम्ही पट्टे घालतोय त्यांच्याची, ते समोर सुद्धा येत नाहीयेत आमच्या. कोण राजेश पवार आहे हे आम्हाला अद्यापही कळालेलं नाहीये म्हणजे ह्या गोष्टी. आणि इतक्या म्हणजे इतकी व्यवस्था त्यांनी खराब करून ठेवलेली आहे बिल्डिंगची. अक्षरशः पाण्यात अर्धा पार्किंग जात आहे आमचं, म्हणजे संपूर्ण कामं अर्धवट ठेवलेली आहेत त्यांनी. आणि पुढे कम्प्लिशन सर्टिफिकेटचा जो इश्यू आहे तो त्यात संपूर्ण, म्हणजे पुण्यात तर असेलच सगळ्यांना, पण आम्हाला आमच्या भागाचा आम्ही जेव्हा आढावा घेतला तेव्हा रेराचा एवढा चांगला कायदा झाला, मग कायदा झाल्यानंतर तो इम्प्लिमेंट का होत नाहीये? त्या स्वतः रेरामध्ये जाऊन आलेल्या आहेत, 1.5 वर्ष झाली असे कम्प्लिशन सर्टिफिकेट. आणि ह्या हा एकच उदाहरण आहे जे आता इथे आम्ही सोडवायला आले. अशी असंख्य उदाहरणं आहेत ज्या मुलांना शिकायला जावं लागतं परदेशी, तेव्हा त्यांना डॉक्युमेंट्स द्यायला लागतात, तेव्हा लोन घ्यावं लागतं, तेव्हा इतकी धावपळ त्या आई वडिलांची होते. कारण का? घरावर ते लोन घेतात. ते कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल तर मग त्या मुलांनी काय त्यांचं शिक्षण सोडून द्यायचं? त्याच्यामुळे काहीतरी सिस्टम लावून एवढा रेराचा कायदा जर असेल तो इफेक्टिव्हली कॉर्पोरेशननी या अशा सारख्या सगळ्या लोकांना मदत कर. आता ह्यांचा 1.5 वर्ष झालं रेरामध्ये, परत पाठवलं जातच नाही पुढे केस. आता अशा ज्या केसेस आहेत ह्या हायलाईट झाल्या पाहिजेत अशी आमची विनंती आहे. कॉर्पोरेशननी काहीतरी त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. हा काही राजकीय विषय नाही पण हा सामाजिक विषय आणि तो सोडवण्यासाठी आम्ही आलो. काही एक शेवटचा प्रश्न. केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल 2 दिवसाच्या दौऱ्यावर आले मतदारसंघात. त्यांनी म्हटलंय की बारामतीतला मी 2 दिवसाचा दौरा केला, मला या ठिकाणी भयाचं वातावरण जाणवलं. नेमकं तुम्हाला काय वाटतंय की मतदारसंघात कशा प्रकारचं भीतीचं वातावरण? ह्याचं उत्तर तेच देऊ शकतात ना, कारण का भीती त्यांना वाटते. मी तर खरं त्यांना ओळखते चांगली. मला आश्चर्य वाटतं पार्लमेंटमध्ये तर छान भेटतात, त्याच्यामुळे काय कशाची त्यांना भीती वाटली मला माहिती नाही. याचं उत्तर त्यांनाच तुम्हाला विचारावं लागेल आणि मी दिल्लीत भेटीन तेव्हा नक्कीच विचारेन. निर्मला सीतारामन पुन्हा डिसेंबर महिन्यात दौरा येणार बारामतीचा, त्यांचं स्वागत करत अर्थातच त्या 6 वेळा येणार आहेत. 6 वेळा अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे मराठी माणसाची, त्यामुळे त्यांचं दरवेळी स्वागतच होईल. आणि त्यांच्या पहिल्या प्रोग्राम मध्ये सांगितलं होतं की त्या 6 वेळा येणार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला आनंद येत आहेत. हो अर्थातच त्याच्यावर विस्तारित चर्चा झाली की या सगळ्या गावांना निधी एक तर वेळेवर पडत नाही. फुरसुंगीची पाण्याची स्कीम त्याच्यासाठी जो निधी आहे त्याचा फॉलोअप माननीय मुख्यमंत्री तेव्हा येऊन गेले होते आणि तेव्हा ते म्हणले होते की मी मुंबईला गेल्यावरच सही करतो. ती अजून फाईल आमच्यापर्यंत आलेली नाही, त्याच्यामुळे तो MGP 24 कोटी रुपयाचा निधी आलेला नाही. आम्ही त्या सेक्रेटरीनाही फोन केला पण गजेंद्र सिंगजी जे केंद्राचे मंत्री आहेत ते आज आलेले आहेत, त्याच्यामुळे सगळे त्या कामात आहेत. संध्याकाळी आमचं बोलणं होईल एकदा माननीय मंत्री महोदय महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर. त्याचा एक 24 कोटी रुपयाचा फॉलोअप, कारण का तो अतिशय क्रिटिकल एक विषय. दुसरा एक विषय फुरसुंगी आणि त्या भागातला पेंडिंग आहे की तिथल्या ट्रॅफिकचा.
तर सेंट्रल गव्हर्नमेंटशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेले, त्यांची मदत होते, फाईल क्लिअरन्ससाठी नागपूरला गेलेली आहे. उद्या किंवा परवा त्यांची एक मीटिंग आहे, तर होपफुली त्याच्यात जर फॉरेस्टचा क्लिअरन्स आपल्याला मिळाला तर फुरसुंगीच्या त्या रस्त्याचं काम पूर्ण होईल. त्याचा फॉलोअप आम्ही गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये करतो आणि गडकरी साहेबांची खूप मदतही आम्हाला त्याच्यात होते, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर तिथले शिक्षक असतील किंवा तिथल्या अंगणवाड्या असतील, शिक्षक असतील या आणि तिथे ग्रामपंचायत काम करणारे लोक असतील, त्यांचं पूर्णपणे ट्रान्सफर झालेली नाही जिल्हा परिषद टू कॉर्पोरेशन, त्यामुळे त्यांच्याही नोकरीमध्ये खूप अस्वस्थता आणि संभ्रम आहे. तर त्याचाही एक फॉलोअप आता आम्हाला कॉर्पोरेशननी सांगितलं आहे की महिन्याभरात तो प्रश्न सोडून देतील. प्लस शाळेचा आणि अंगणवाडी आणि या सगळ्याचा मेंटेनन्स आणि टॅक्सचा विषय अजून रिझॉल्व्ह झालेला नाही आहे. लोक टॅक्स भरायला तयार आहेत पण त्यांना ती सेवा तर मिळाली पाहिजे, असं कसा टॅक्स भरणार. आणि आधीची गावं जेव्हा घेतली होती तेव्हा त्यांनी टॅक्सचे वेगळे वेगळे लेवल्स केले होते, त्या पद्धतीने यांचा टॅक्स भरायला सगळ्यांची तयारी आहे पण अन्याय कुणावर होता कामा नये एवढीच त्यांची माफक विनंती आहे जी पूर्णपणे रास्त. एनिथिंग अभी छोडो यार, अभी तुम नीचे ट्रान्सलेशन करके कर दो, अभी अभी बहुत देले दिला ना जितेंद्र आवाडा नॉर मगाशी क्या बोलना है. अभी मेरी जितेंद्र आवाड जी से विनती है कि वो रेजिग्नेशन ना दे. जो आरोप हुआ है वो गलत आरोप हुआ है, उसका एक नया वीडियो एविडेंस बेस्ड आया है सत्यमेव जयते. तो लकीली किसी ने वो वीडियो वहाँ लिया था और उसमें वो कह रहे हैं कि आप क्यों यहाँ आई है, बहुत यहाँ बवाल है, आप घर जाइए, ऐसा करके वो कह रहे हैं. और उस फ्रेम में पुलिस है, कार्यकर्ता है और इस राज्य के मुख्यमंत्री भी उसी फ्रेम में है अगर आप देखें तो. तो ये बहुत दुख होता है हम सबको कि हम राजनीति में इसलिए नहीं आए, हम राजनीति में सेवा करने के लिए आए और फिर ऐसे जब आरोप प्रत्यारोप झूठे होते हैं तो मन को दुख लगता है. नाही, एक स्टेटमेंट असं आलं होतं सत्ताधारी पक्षाकडून, तर आता असं काही कट कारस्थान चाललंय का काय नक्की काही कळत नाही प्रशासनामध्ये. कारण का प्रशासनामध्ये कोण काम करते हेच कळत नाही. इलेक्शन झालेलं नाही, आम्ही सातत्याने म्हणतो इलेक्शन घ्या. म्हणजे आता लोकांमध्ये मी काल वारजे आणि सिंहगडन रोड आणि त्या भागात होते, तुमचेही काही प्रतिनिधी होते. लोक आम्हाला सारखे सांगतात की आम्हाला नगरसेवक हवा, हे होते त्या मिटिंगला दोघं. लोक मला म्हणत होते काही करा आणि आधी इलेक्शन घ्या, आम्हाला नगरसेवक नसल्यामुळे आमची कामं होत नाही आहे. तेव्हा माझी महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती आहे की कॉर्पोरेशन सर्वे थोडा वेळ बाजूला ठेवा. सर्वे च्या मुळे कदाचित तुम्हाला हिंमत होत नसेल किंवा जरा मन जड होत असेल इलेक्शन घेण्यासाठी, पण माझी विनंती आहे की ह्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य महाराष्ट्रातला माणूस. अगो बाई, अगो बाई, अरे बापरे, एका मुलाला असं केलं त्यांनी, बापरे. आता हे सगळं बघायला लागेल. मी तुम्हाला म्हणलं की मी बघितल्याशिवाय आणि एव्हिडन्स असल्याशिवाय बोलत नाही. तुम्ही जर ही अट्रॉसिटी कशामुळे झाली आहे ते बघावं लागेल. तू व्हिडिओ मला बघेल, व्हिडिओ आलाय का, बापरे. थँक्यू व्हेरी मच. परत सत्यमेव जयते आहे बघा. आम्ही उठलो तेव्हा का आता एक वाजेपर्यंत स्टोरी कुठे गेली. हो बाई, दोन वाजले.